काही वर्णशास्त्रात असं आहे की त्यांचं वैशिष्ट्य आहे की काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करायचा, आणि शब्दांचा खेळ करण्याच्यासाठी काही लोक वाकवणार असतात. निवडणुकीच्या निमित्तानं साहेब फडणवीसांचं एक वक्तव्य आहे, राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पुन्हा पाठवून द्या, त्याचं काय करायचं हे आम्ही बघतो असं फडणवीस म्हणतात. काही वर्णशास्त्रात असं आहे की त्यांचं वैशिष्ट्य आहे की काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करायचा, आणि शब्दांचा खेळ करण्याच्यासाठी काही लोक वाकवणार असतात. आता आजच मी इथं आल्यावर बघितलं तुमचे एक खोट काढले, काय त्यांचं नाव भाजपचे अध्यक्ष कोण, बहुतेक त्यांच्या सैन्यासह एखादं चुकी की जैन शिक्षण संस्थेमध्ये मी सभासदच नाही, आणि सभासद नसताना मी त्या ठिकाणी ताबा घेतला. आता साधी गोष्ट आहे की जैन शिक्षण संस्थेमध्ये गेले 40 वर्ष मी सभासद आहे. तुम्हीच या ठिकाणी मला अनेकदा बघितलेलं असतं, पण असं एक खोलकरपणाचं विधान एका जबाबदार पक्षाच्या नेतृत्वाने करणं याच्याकडे दुर्लक्ष केलेलं. साहेब समी बावनकुळेंचा विषय काढला, त्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की ज्यांनी अध्यक्षपदासाठी रयतची घटना बदलली ते पक्षाचं अध्यक्षपद कसं सोडतील. रयतची घटना बदलली का? आज कुठल्याही रयतच्या पदाधिकाऱ्याला विचारा, रयतची घटना बदलली काही गाडी काही करायचं. मी स्वतः मॅनेजिंग काउन्सिलर, आता तर अध्यक्ष आहे पण मॅनेजिंग काउन्सिलर, चव्हाण साहेब ज्यावेळी होते, वसंतदादा ज्यावेळी होते, त्या काळात सुद्धा मी होतो. आणि मी अनेक वर्षात दिसत आहे, तर घटना बदलायचं कारण काय? जर मी मॅनेजिंग काउन्सिलला 30 वर्षाच्या मध्ये निवडून येऊ शकलो याचा अर्थ घटनेमध्ये बदल करायचं काही कारण नाही.